पुढचे कॉलर जे आहेत त्यांच्याकडे जाऊयात. अहमदनगर या ठिकाणाहून दादा उबाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार दादा उबाळेजी, बोला. माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीचा जीव हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाला त्याचप्रमाणे कोरोनाची लस मिळाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं आपल्या पद्धतीनं चांगलं काम करायला पाहिजे, ज्यामुळे गरीबात गरीब मनुष्याला ही लस मिळेल आणि त्यांचा जीव वाचू शकेल. आणि जर याच्यामध्ये आरक्षण पद्धतीनं जर लसींचं वाटप केलं तर गरीब व्यक्तीला ही लस अजिबात उपलब्ध होणार नाही. जे लोक श्रीमंत ज्यांचं वर्चस्व आहे की काही ज्या जातींना त्यांच्या हिशोबानं आरक्षण दिलेलं आहे त्या हिशोबानं जर लस वाटली गेली तर काही लोकांपर्यंत ही लस अजिबात उपलब्ध होणी. यामुळं माझी अशी विनंती आहे की लसींचं त्याचबरोबर लसींचं आरक्षणानुसार वाटणी झाली नाही पाहिजे. ही लस ही भारताच्या त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला घराघरात ही लस मिळाली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, घरोघरी ही लस पोहोचावी आणि जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी. म्हणूनच हॅलो लोकशाहीना आज हा वेगळा मुद्दा जो आहे त्या विषयाला हात घातलेला आहे. धन्यवाद दादा उबाळे आपण केलेल्या या कॉलसाठी.